रेडियो अड्डा की तरफ से मैं आरजे शाइनी शीतल आप सबका स्वागत करती हूँ। रेडियो अड्डा जो है एंटरटेनमेंट का अड्डा। दिवाली स्पेशल एक छोटी सी कविता लिखी है, तो मी आणि दिवाळी। तो आला की सगळ्यांना आनंद होत असे, गरम चाय काय, गरमागरम भजी काय, छान छान रोमॅन्टिक गाणी काय, कुणाचं काय तर कुणाचं काय। पण हल्ली गेले काही दिवस चित्र पालटलं होतं, सगळे तो आल्यावरती चिडायचे। माझी त्याच्याबद्दलचे मत म्हणाल तर मला तो सोबत असताना रोमॅन्टिक गाणी ऐकायला आवडायची, त्याच्याबरोबर जुन्या आठवणीत रमायला आवडायचे। माझे त्याच्यावर चिडणे याबद्दल सांगायचे झाले तर मला नेहमी वाटायचे तो कुठे मी बोलवल्यावर येतो, किंवा मी म्हणाले जा तर जातो, आणि मीही त्याला माझ्या सोयीनुसार ये किंवा जा असं अजिबात म्हणायचे नाही। त्यामुळे मी त्याच्यावर चिडणे असं कुठंही कारण नव्हतं, पण आज मात्र मी चिडले होते। अहो का म्हणून काय विचारताय, कारणही तसं। आज दिवाळी, छान अशी पैठणी घातली होती, डोक्यात मोगऱ्याचा सुंदर असा गजरा माळला होता, कानात झुमके होते आणि कपाळावर चंद्रकोर, अगदी मनापासून तयार झाले होते मी। दिवसही तसा छान गेला होता, सकाळपासून खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाले। कोणी म्हणालं तू जेव्हा येत होतीस ना तेव्हा मी तुझा छोटासा एक पिक काढला आहे, या साईडने बघ तुझा प्रोफाईल छान वाटतोय, तर कोणी म्हणालं अगदी मराठमोळी वाटतीयस। माझ्या जिवलग मैत्रिणीने तर दिवसभर माझं कौतुक केलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिने संध्याकाळी स्पेशली मला फोन करून म्हणाली तू ना आज इतकी सुंदर दिसवतीस की मी तुला ओळखलंच नाही। फार आनंदात होते मी, तिच्याशी फोनवरती बोलतच होते तेवढ्यात आला, आणि आला तो असा आला की फक्त याच्यामुळे मला एक तास प्लॅटफॉर्मवरती थांबावं लागलं। हो फक्त याच्यामुळे तब्बल एक तास मी प्लॅटफॉर्मवरती उभे होते। फार राग आला होता मला याचा, मनातल्या मनात मी ह्याला फार ऐकवत होते। हो मनातल्या मनातच, कारण प्रत्यक्ष ऐकवणं जमत नव्हतं मला। पण का कोण जाणे अचानक असं वाटलं की तो हळूच माझ्या कानात येऊन बोलतोय, अगं साडी घातली होतीस ना त्यात दिवाळी, म्हटलं तुला विश करून यावं म्हणून बघ कसं धावत आलो आहे मी, पण तू माझ्यावरती चिडलीस, राहू दे जातो मी। असं बोलून तो चक्क निघून गेला। मी मात्र त्याचाच विचार करत घराकडे निघाली, समोर बस दिसली म्हणून बसमध्ये बसले, डोक्यात मात्र त्याचाच विचार होता। असं वाटलं की याला मी काय बोलते हे कळलं का, किंवा याने माझ्या मनातलं ऐकलं की काय। मी पावसाबद्दल बोलतीये, अहो खरंच मी पावसाबद्दल बोलतीये, तुम्हाला काय वाटलं। रेडियो अड्डा की तरफ से मैं आरजी शाइनी शीतल आप सबको दिवाली की शुभकामनाएं। थैंक यू।